आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच मन की बात या कार्यक्रमामधून स्वच्छता हीच सेवा हे अभियान कोणत्या तारखेपासून सुरू करण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 11 सप्टेंबर. 11 सप्टेंबर 2019 या तारखेपासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छता हीच सेवा हे अभियान सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न, ऑगस्ट 2019 बहरीन या देशाचा किंग हमाद ऑर्डर ऑफ रिनेसन्स हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नरेंद्र मोदी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच बहरीन या देशाच्या दौऱ्यावर गेले होते. बहरीन या देशाच्या दौऱ्यावर जाणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरलेले आहेत आणि त्यांनाच या बहरीन या देशाने भारत व बहरीन या दोन देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी यांना या बहरीन देशाचा किंग हमाद ऑर्डर ऑफ रिनेसन्स हा पुरस्कार बहरीन देशाकडून प्रदान करण्यात आलेला आहे. सोबतच भारताच्या पंतप्रधानांनी बहरीन या देशामध्ये 200 वर्ष जुन्या श्रीकृष्ण मंदिराच्या पुनर्विकास योजनेचाही शुभारंभ केलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, नरेंद्र मोदी. हा पुरस्कार नरेंद्र मोदींना बहरीन या देशाने दिलेला आहे. बहरीन मॅपमध्ये बघा, हा आहे बहरीन. बहरीनची राजधानी आहे मनामा आणि बहरीनची करेन्सी आहे बहरीनी दिनार. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी नुकतेच पाण्यावर चालणाऱ्या कीटकांच्या 7 नवीन प्रजातींचा शोध लावला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारत. भारताच्या शास्त्रज्ञांनी नुकताच पाण्यावर चालणाऱ्या कीटकांच्या 7 प्रजातींचा शोध लावलेला आहे. पुढचा प्रश्न, मोडीज या प्रतिष्ठित पत नामांकन संस्थेने भारताचा 2019-20 या आर्थिक वर्षात विकास दर किती राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.62%. मूडीज ही एक अमेरिकेची बिझनेस व फायनान्शियल कंपनी आहे. सोबतच ती एक क्रेडिट एजन्सी आहे आणि या क्रेडिट एजन्सीने म्हणजे मूडीज या क्रेडिट एजन्सीने भारताचा 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये विकास दर 6.2% राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. नेक्स्ट, फोर्ब्स मॅगझिनने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या स्थानावर खालीलपैकी कोणती अभिनेत्री आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्कारलेट जोहान्सन. इमेज बघा, ही आहे स्कारलेट जोहान्सन. ही अमेरिकेची ॲक्ट्रेस आहे आणि ही या फोर्ब्स या मॅगझिनने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार जगामध्ये सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. अब्दुल्ला हमदोक यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुदान. इमेज बघा, हे आहेत अब्दुल्ला हमदोक आणि यांची नुकतीच सुदान या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सुदान मॅपमध्ये बघा, हा आहे सुदान. हा एक आफ्रिका खंडातील देश आहे. याची राजधानी आहे खातुर्म आणि याची करन्सी आहे सुदानी पाऊंड. मुंबईतील बांद्रा रेल्वे स्टेशनला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नुकतेच खालीलपैकी कोणाच्या हस्ते हेरिटेज टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शाहरुख खान. भारताचा अभिनेता शाहरुख खान याच्या हस्ते नुकतंच या मुंबईतील बांद्रा रेल्वे स्टेशनला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हेरिटेज टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलेलं आहे. बांद्रा रेल्वे स्टेशन 1869 या वर्षी पब्लिकसाठी ओपन केलं होतं आणि याला आता नुकतीच 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्याची घोषणा भारताच्या पंतप्रधानांनी केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सप्टेंबर. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून नुकतंच पोषण महिना म्हणून सप्टेंबर हा महिना साजरा करण्याचं जाहीर केलेलं आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणता दिवस जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस असणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 31 ऑक्टोबर 2019. 31 ऑक्टोबर हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस आहे, त्यामुळे आता 31 ऑक्टोबर 2019 हा दिवस जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस म्हणून निवडलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, 31 ऑक्टोबर 2019.
आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन आहेत 17 ऑगस्ट, 18 ऑगस्ट, 19 ऑगस्ट आणि 20 ऑगस्ट. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.